हॅलो हॅलो द्या उद्या चांगला पेपर. हॅलो, हा पायलट बोलतोय. ते आता म्हणतात ते गाड्या आता घाला. हा हा द्या ना त्यांना. नाही बरोबर थांब, एक मिनिट द्या ना त्यांना. कोणाला द्या? नाही लाईन वर घेतली तर आम्ही वरच्या. उचल घ्या. हा बोला की गाड्या जात नाही, हे नाही. कोण जात नाही? मॅडम तिथं त्यांच्या सोबतच आहे. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. हा ते इथंच आहे बत्ते मध्ये आत घाला. हॅलो हॅलो. रेकॉर्डिंग लागत नुसतंच काय फोन करता तुम्ही बोल. हॅलो तिच्याकडेच. हा सरजी ते म्हणते तर आत घाला. आत घालून जर गाडी अडकली तर आम्ही काय करायचं मग? आता आम्हाला पण माहित नाही, आम्ही पहिल्यांदा आलो इकडे. हॅलो तुम्ही करा शूटिंग, पण आम्हाला माहित नाही. शूटिंग नाही, मी पत्रकार आहे, मला माहित आहे मला काय करायचं ते. तुम्ही डांबरीकरण रोड आहे, डांबरीकरण नाही ते बघा. तुम्ही नका सांगू मला. मला आम्ही बघितले लय विषय, डांबरीकरण रोड आहे. तुम्ही पत्रकार, डांबरीकरण रोड जातो. तुमचं नाव काय फक्त सांगा. तिथं गाडी जाते कुठं? इथं गाड्या आहे ना, 102 गाड्या आहेत ना, डिलिव्हरीच्या पेशंट घेऊन 102 हीच गाडी आमच्या हेळवाक पीएससीची. कधी आले नाही? 2 मिनिट आहे का? 102 पीएससीची गाडी इथं आज जाते डिलिव्हरीचा पेशंट घेऊन. इथलं माहितच नाही. माहित नाही तर तुम्हाला मला माहित आहे सगळं. तुम्ही तसं सांगायचं ना, ते सांगायचं म्हणजे 2 तास झाले पेशंट जे तुम्ही हाल केले. 2 तास नाही, मग किती झाले? इथं येऊन इथं किती वेळ झाला? किती? 1 तास तिथून पाटणावर यायला लावला त्यांनी. 15 मिनिट येतो बोलले तिकडे. 1 तास झाला तिकडे, आणि इथे येऊन आता अर्धा तास इथे आमचा वेळ वाया घालवला. काय माहितीये का तुम्हाला? डॉक्टर सांगते ते ना जाते गाडी आतमध्ये. तुम्ही का थांबवली? वैयक्तिक ते आहेत, ते सोबत आहेत, ते बोलत ना जाते गाडी म्हणून. आणि तुम्हाला डांबरीकरण गाडी आज जात नाही का? तुम्हाला त्रास झाला म्हणून तुम्ही मुद्दाम हे करताय का सगळ्या गोष्टी? हॅलो हॅलो. 108 ही सुविधा लोक गोरगरीब लोकांसाठी आहे. आतमध्ये गाडी जाते, डांबरीकरण रोड आहे आतमध्ये. आतमध्ये घालतो मी गाडी. अहो 108 बरं, 108 वाला तो तिथं बसून आहे. ड्रायव्हर तुम्हाला ठेवलंय, ते ऑफिस मध्ये लोक असतात. तुम्हाला 108 वर चालू आहे म्हटल्यानंतर तुम्ही आत घालत नाही गाडी म्हणजे कुठली कुठली पद्धत आहे? सर्व सामान्य कुटुंबातल्या लोकांसाठी गाडी आहे का नाही मला सांगा का? तुमच्यासाठी आमच्या ह्याच्यावरच उठते ती. आम्हाला परत हे होते तुमच्या जेव्हा काय उठते गाड्या अडकली का नाही. अहो गाड्या अडकली म्हणजे तुम्हाला मला सांगा, मोठमोठ्या गाड्या इथन मोठमोठे ट्रक आतमध्ये जाते. ते डांबरीकरण रोड आहे, अलग लक्षात. डांबरीकरण रोड आहे एवढं कळत नाही आम्हाला. आंब्याचे ट्रक जातात एवढे मोठे आणि तुम्ही म्हणताय माझी गाडी जात नाही. अहो बाबा तसं नाही, आम्हाला पण मुद्दाम खेडेगावातल्या माणसांना तुम्ही अडवायचं काम करताय का? माणसांना त्रास द्यायचं नाही. कसं आहे म्हणजे आम्हाला पण लोकांना पण एखादा पेशंट असतो म्हणून माणूस फोन करतो 108 ला, मजा आली म्हणून नाही कोण करत. साहेब लोक सम्राट महाराष्ट्र न्यूज ला मी काम करतो, मी स्वतः संपादक आहे चॅनलचा. मला एक गोष्ट सांगा, इकडे या तुम्ही इकडे सर. इकडे काय तुम्हाला वाटतंय त्या रोडनं गाडी जाणार नाही? ह्याच्यापेक्षा अवघड रोडनं जाते. तोपर्यंत यांचं वादावाजी चालू झाली फोनवरनं. पण तुम्हाला असं वाटतं या रोडनं गाड्यात जाणार नाही? नाही जाऊ, मी बघून आलो. आरामशीर जाऊ शकते, आरामशीर येऊ शकते. या रोड नाही ना जांभ्याच्या भरलेल्या गाड्या जातात. तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगा, ड्रायव्हरने ड्रिंक केले केले की नाही सांगा? तुम्ही सोबत आज नाही केले? तुम्ही नाही म्हणताय ड्रायव्हरने ड्रिंक केली? तुम्ही बरं ठीक आहे. गाडी इथं बघा, 2 मिनिट आहे इकडे बघा. आता यांची तक्रार आहे की ड्रायव्हरने ड्रिंक केल्या. काय आता तुम्ही तपास कसं तपासणार मला सांगा? गाडीमध्ये सांगा तुम्ही मला. आणि चांगला सुंदर रोड असताना तुम्ही म्हणताय गाडी आज जाणार नाही? सुंदर रोड म्हणता या सर, या इकडे. तुम्ही म्हणताय ना या रोड न गाडी जाणार नाही असं तुम्ही म्हणा, स्पष्ट म्हणा. मी बघून आलो गाडी मला सांगा. हा रोड आहे डांबरीकरण, फक्त आता डांबरीकरण पडलं नाही तुम्हाला फक्त असला रोड पाहिजे का? अहो ते काय नाही, हा रोड कसला आहे मला सांगा. हे काय बरं, हा रोड काय ऐका, 2 मिनिट ऐका. हा रोड नाही डांबरीकरण, ह्या रोडनं गाडी जात नाही तुमची.
तसं नाही म्हणत पुढून बघून 108 आहे. मग बरं तुम्हाला काय तुम्ही वैयक्तिक सांगा मला की या रोड बघून आलोय मी पण तो पण यांची वादावाद झाली. गाडी जाते काय म्हणले त्यांना गाडी आहे आपली मोठी त्यामुळं असं बसते. हे रोड किती दिसतोय बघा एवढा दिसतोय ऐका की दोन मिनिट ऐका गाड्या नाही पहिली बारकी गाडी होती कुठल्या पीएसीची हळक पीएसीची पहिली बारकी गाडी सुमो होती 102 गाडी 102 आणि 102 मोठी गाडी मोठी आता इथे मोठी गाडी जाते का नाही मला सांगा. 102 आणि 108 मध्ये फरक आहे. 102 कोयना नगरला आपल्या हेळवाकला पीएससीला दिलेली 102 हीच गाडी आहे. ऐका कोयनेची पाटणच्या गाडीचा फरक आहे. नाही काय फरक तुम्ही मला सांगा. मी स्वतः माझी मी स्वतः गाडीचा मालक आहे. मी माझ्याकडे 2-3 गाड्या आहेत हे सांगतोय. आलं लक्षात कोयनेच्या पाटणच्या गाडीत फरक आहे. कसा फरक आहे तुम्हाला सांग. ही कुठला कसला फरक आहे बघा. ती गाडी आहे बारकी ही आपली कुठली गाडी आहे सुमो आहे का. हा ती सुमो सुमो आहे का. कोयना हेळवाकला जी 102 ला गाडी दिली ती सुमो आहे का. आणि ही बारकी आहे. तुम्ही उगाच पेशंटचा हाल करायला लागला इथं बसून बसून. आम्ही हाल करत अवघड आहे तुमचं आलं का. मला मला या गोष्टीचं दुःख वाटतंय की सर्वसामान्य माणसांसाठी 108 ही सुविधा दिलेली असती. आणि राव तुम्ही हे असं मुद्दाम सगळ्यांना अडवायचं काम करताय. काम करीत नाही. अहो चांगला रोड असताना तुम्ही नाही. बरं डॉक्टर तुम्हाला एवढं सांगते ते की बाबा या रोडनं गाडी जाते. अहो बघू ना येस तोपर्यंत त्यांनी बघितले तिथं त्यांनी बघितले गाडी. आम्ही काय आम्ही काय काय नाही आम्ही उद्या गाडी काढेल. पण तुमचं पेशंट असंच अडकलं तर तुम्ही काय करणार. माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला. मग तुम्ही रोड बघितला का आज जाऊन चांगला आहे का वाटत. म्हणून आम्ही तुम्हाला विचार त्याच्यापेक्षा बघा मला एक गोष्ट सांगा. मला आम्ही एक सांगतो की रोड फुड आहे का नाही कसा आहे काय नाही ते. बरं आता मी काय म्हणतोय काय तुमचं तुमचं मत काय. वाद घालत बसण्या पेक्षा काय मत आहे तुमचं. एक मिनिट 2 मिनिट आहे का मला तुमच्यावर नाही बोलायचं. 2 मिनिट आहे का तुमचं मत काय सर. तुमचं मत काय रोड तुम्ही असं बोलत असला जर आज आमच्या सोबत असं झालं पुढे भविष्यात दुसऱ्या सोबत असं होऊ नये की उद्या तुम्ही आज आम्ही चौके पांजरेजवळ आलो तुम्हाला बोललो तुम्हाला की म्हणून. नाहीतर तुम्ही गाडी घेतच नाही आत मध्ये साहेब. अहो तसं नाही. आता तुम्ही राजी झाला. तुम्ही नंतर राजी झाला. त्याच्या आधी राजी नाही झाला. बरं आता काय होतंय माझं म्हणणं काय. आता इथं तुम्ही वादावाद करीत बसण्यापेक्षा पेशंट सगळ्यात महत्वाचं आहे. सगळं आतमध्ये आहे की आतमध्ये इथे मोठा पेस आहे की नाही गाडी वळवायला. हो साहेब सांगितलं सगळ्यांना गाडी वळते आतमध्ये. जबाबदारी घेतली आम्ही. तुम्ही काय बोलला हे दावला रोड म्हणलं रोड एवढा बारीक आहे बारीक रोड आहे म्हटलं गाडी आज झाली तर अडकली. काय आलंय पेशंटला काय आलंय पेशंटला काय आलंय. बर तुम्ही काय करताय. तुम्ही काय करताय काय करायला रिक्षा घेऊन जायचं अडकलं तर तुमचं तुम्ही काय आता यांनी ड्रिंक केलेली आहे पण यांच्या जीवावर कसं न्यायचं म्हणजे त्याची जबाबदारी हे घेतायत का. उद्या काय झालं जबाबदारी कोण घेणार. किती वेळ झाला गाडी आल्या इथं गाडी आल्या आणि असंच चाललंय सगळं. असंच चाललंय. बर ह्या रोड न तुमच्या गावात गाड्या येत नाही ट्रक बी घेतात का नाही. 20 दिवस झालं 20 दिवस त्या पोरला वगैरे नावायच्या आम्हाला 4:45 खेळवकची आणि जांबे देवळाला निघते जाण्याकडे जांबे निघते ट्रक ट्रक नेतोय. हो आणि आम्हाला 108 इथनं जायत नाही आणि इथनं गाडी जायत नाही. जबाबदारी सोडून द्या की हो साहेब. तुम्ही बोलताय चुकीचं बोलताय कशाचं येऊ डांबरीकरण रस्ता असून काय बोलू नका. तुम्ही काय बोलू नका. तुम्ही तुमच्या चुक्या लपवायचं काम करू नका. चालतंय आले लागे सर्व. अहो हे रोड एवढा एवढा गाडीच्या उजेडात बघा केवढा दिसतो. हे रोड नाही तर या रोडने तुमची गाडी जाणार नाही. प्रत्येक वेळी काय पूर्ण डांबरीकरण चकाचक आहे पाहिजे. आता महाराष्ट्र शासनाला सांगितलं पाहिजे चकाचक सगळे रोड बनवा नाही तर 108 सुविधा बंद करा. अहो बघायचं असतं तुम्ही आम्ही सांगायचं असतं. लोक काय सांगतात बाबा यांच्या आहे तिथपर्यंत आम्ही गाडी घालतो म्हणलो. जिथपर्यंत आहे तिथपर्यंत गाडी घालतो म्हणलो. घालताय तुम्ही घालत नाही. आता लोक सांगतात तुम्ही घालत नाही. अहो घालत नाही तसं नाही. जिथपर्यंत आहे तिथपर्यंत गाडी आम्ही घालतोय असं नाही. गाडी तिथे मैदान आहे मैदान पुढे गावात लोकांचं मत. चारांची गाडी आमच्या अडकले. ह्या रस्त्यात गाडी जायत नाही. गाडी जायची
ही गाडी जाते का आहेत डॉक्टर मग हेळवागला पहिले घेऊन जायचं नंतर मग तिथून बोलले तर नाही कोण नाही कोण नाही हेळवागला हेळवागला तुम्ही गाडी घालणार नाही ना नाही हेळवागला कोणच नाही हेळवागची 108 काय झाली हेळवागला 108 होती नाही बोलत नाही म्हणून 108 फोन केला हेळवाग मध्ये नाही तर आम्ही पाठवून हेळवागची कॉलवर आहे का 108 हेळवागची माहितच नाही आम्हाला इथलं काय तर आम्हाला माहित असत तर आम्ही असं नाही आज आमच्या सोबत झालंय बाई दुसऱ्या सोबत लोकांसोबत व्हायला नको ह्याच्यासाठी आम्ही एवढं केलं नाही लक्षात ठेवा तुम्ही अजून मी तुम्हाला आधी काय बोललो होतो का ज्यावेळी तुम्ही परत बोलत ना की पेशंट इथे घेऊन या त्यावेळी मी तोंड काढलं लक्षात ठेवा तुम्ही बोला पेशंटला कसं आणायचं तुम्ही आणा मी गाडी आतमध्ये येणार नाही मला वाद रडला ऐका उद्या पेशंटला काय झालं ना तुम्हाला तुम्हाला तुम्ही शांत असाल तुम्ही गाडी घेऊन जा ऐक की आतमध्ये इथला रोड आम्हाला माहितीच नाही वार्ता झाली का सांगा तुमचं काम आहे त्या पेशंटच्या घरापर्यंत पोहोचवणं हे काम आहे नाही नाही 108 म्हणजे जर गाडी जाणारच नसेल ना पेशंट डोंगरात तसं नाही ते तसं नाही बाबा गाडी जिथं जाणार नाही तिथं घालू शकत नाही कोण पेशंट मेला तरी चालेल यांना तसं नसतं ते पेशंट अरे गाडी जिथं काय तुला कळते का तू काय बोलतोस ते जिथं जाती तुला कळते का तू काय बोलतोस ते जिथे गाडी चालतात तिथंच गाडी जाणार फोन लावला तू गाडी चालवतोस ना जिथं नाही जाणार तिथं तू काय करणार पण हा रोड व्यवस्थित आहे इथं 108 काय अशा बऱ्याचशा 2 108 जातील पण ते त्यांनी त्यांना घालायची नव्हती त्यांनी आपला अडगापणा केलेला आहे मला आम्हाला जिथं माहित आहे ना बरं ते जाऊ द्या तुमचं काय आता नियोजन पेशंट न्यायचं काय नियोजन आहे आता ते काय हेळवागला डॉक्टर आहेत का नाही मी सुद्धा सांगू शकत नाही जाऊ दे काय माझ्या माझ्यावर काय नाही पाटेलला जाऊ दे आम्ही हे केलं घेऊ दे त्याला आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना बरं आम्ही बोललेलो आम्हाला इथनं पुढं रोड माहित नव्हता त्यांच्या अधिकाऱ्या रोड आहेत का नाही तिथपर्यंत आम्ही घातलेले आम्ही पाटणच तुम्ही काय करताय तिथं थांब बाबा तू शांत बस आता जरा 2 मिनिटं शांत काय म्हणताय तुमचं काय मत आहे पाटणलाच नाही लागणार आपल्याला तुम्ही जबाबदारी घेता की पेशंट न्यायची तर आम्ही घेतो तुम्ही गाडी जबाबदारी म्हणजे आम्ही आलो नाही आता तुम्ही म्हटलं ना तुमच्या जबाबदारी होते समजतो तुमच्या जबाबदारी घेत असेल तर पेशंट पाठवर पोहोचला पाहिजे गाडी बावड्या बघ इथं आम्ही गाडी आणली का नाही इथं आमच्या जबाबदारी आलो आम्ही इथं आणल्या माझं स्पष्ट मत काय माहिती का डॉक्टर तुम्हाला म्हणले ना गाडी बाबा डॉक्टर जायचं तर तुमची वादावादी झाली चला ठीक आहे पण नंतर आल्यानंतर त्यांचं तरी ऐका ना थोडं रोड बघायला गेले होते जाते का नाही तिथपर्यंत गेले तिथं माघारायला ऍक्च्युली डॉक्टर नाही गेले पाहिजे तुम्ही गेला पाहिजे डॉक्टरना काय माहित की रोड कसा आहे तुम्हाला तर माहित पाहिजे आज माझं स्पष्ट मत होतं की काय माहिती का जोपर्यंत आंबरी करून तुम्हाला दिसतोय तोपर्यंत जायला पाहिजे ऐका एक सांगतो ह्या दोघर पण आम्ही हळवकचे कॉल ह्याच्या दोघर पण कोणीच्या गाडीचे कॉल केलेले आहेत ऐका कोणीच्या गाडीचे कॉल दाखवले इथले त्या वरचे वरचे केलेले आहेत पण त्या माणसाने एवढं फसवलं की आम्ही गेलो वरचे गावात गेलो की गाडी वळवलं जागा नाही अशा पावसात आणि कोविड मध्ये पण तेवढं आम्ही केलेलं आहे म्हणून माझं म्हणणं काय होतं माहितीये का तुम्ही जाऊन स्वतः जर गेला असता ना मला असं गाडी बरं आता पेशंट मध्ये होतं काय बरं चल ठीक आहे पेशंटचं काय 2 मिनिटं आपण ड्रायव्हर माझं म्हणणं काय तुम्ही आणि मी बोलत बसण्याचे अंदाज जर पेशंटचा जीव गेला त्याला जबाबदार तुम्ही 2 मिनिटं थांबा ना मला बोलू द्या यांच्यावर काय करताय तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर पेशंट चांगल्या रीतीने नेताय स्वतः जबाबदार मी गाडी व्यवस्थित नेणं हे काम आहे जाऊ मग गाडी येते आधी माझं काय म्हणणं मी काय म्हणतोय गाडी गाड्या तुम्ही झाला तुम्ही झाला गाडी वळवा त्यांना काय ते येते ते गाडी घेऊन मला गाडी वळवा जाऊ वळवली गाडी काय होते ना पोटात दुखत मला काय माहिती असलेलं पुढे